प्रकाशन सोहळ्यासाठी पुन्हा एकदा व्यासपीठावर आमंत्रित करतो आदरणीय राज्यपाल सी विद्यासागर राव यांना, पुन्हा एकदा आमंत्रित करतो राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना। आपण ज्यांची भाषण ऐकली त्या नेत्यांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो, श्री सुशील कुमार जी शिंदे, माननीय एकनाथ जी खडसे, माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय अशोक चव्हाण, सभापती हरिभाऊ बागडे, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मुकेश अंबानी यांना मी पुन्हा एकदा रंगमंचावर येण्याची विनंती करतो। सभागृहात उपस्थित असलेले आणि पवार साहेबांचा अनेक वर्षांचा स्नेह लाभलेले जितेंद्रजी मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं। मी आता विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे आमंत्रक सुनीलजी तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब, अजितदादा पवार, सचिनभाऊ अहिर, धनंजयजी मुंडे, निरंजन डावखरे। आम्ही असं ऐकलं होतं की दिल्लीच्या विज्ञान भवनच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींसह 23 मान्यवर रंगमंचावर उभे होते, आम्ही देखील त्यापेक्षा जास्त आहोत। खरं तर इच्छा 75 मान्यवरांची होती, पण काही हरकत नाही, 750 मान्यवर समोर आहेतच। संजयजी निरुपम यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो। उपस्थित सर्व मंत्री महोदयांना देखील मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो। गिरीशजी बापट, सुधीरजी मुनगुंटीवार, सुरेशजी महाजन, गिरीशजी महाजन, शिवतरे साहेब, प्रकाशनानंतर आता वेळ झाली आहे शरद पवार यांच्या 75व्या वाढदिवसाच्या सत्काराची, आणि तो आता सुलोचना दीदी करणार आहेत उपस्थित मान्यवरांच्या साक्षीनं। पण त्याआधी शरद पवार एक कृतार्थ धन्य जीवन, मी तयांशी झुंजताना भोगले ऐश्वर्य मोठे अशा समाधानानं उजळून निघालेलं कर्तृत्व संपन्न जीवन, द्रष्टा लोकनेता, कुशल प्रशासक, उत्तम संघटक यशवंतरावजी चव्हाण यांनी आधुनिक प्रगत महाराष्ट्राचा सर्वकष विचार केला। शरदरावजींनी तो विचार डोळ्यासमोर ठेवूनच काम केलं। एकच तारा समोर आणि पायतळी अंगार अशा अविचल निष्ठेनं महाराष्ट्रानं शरदरावजींवर मनापासून प्रेम केलं। आणि सुलोचना दिदींबद्दल मी काय सांगू, परमेश्वर सगळीकडे हजर राहू शकत नाही म्हणून त्यानं सुलोचनाबाईंना सिनेमात आईचं काम करायला धाडलं। त्या सिनेमात गेल्या आणि तमाम मराठी माणसांच्या आई झाल्या। शरदरावजींच्या आईंच्या म्हणजे बाईंच्या प्रतिनिधी म्हणून दीदी आज इथं उपस्थित आहेत असंच आम्ही सगळे मानतो। आज त्यांच्याच हस्ते शरदरावजींचा अमृत सत्कार होणार आहे।
माननीय राज्यपाल महोदय देखील साहेबांचं स्वागत साहेबांना शुभेच्छा देणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.